आपण बँकिंगकडे जाऊयात कारण आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितल्यानंतर सर्वसामान्यांना काय मुळात ज्या स्वरूपाचे बदल दिसतात म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर उत्तम अशी गुंतवणूक आहे लिक्विडिटी वाढेल त्यामुळे निश्चितच मागणी वाढेल तुम्ही बँकर म्हणून कसं बघताय आजच्या या बजेटकडे आणि अपेक्षित ज्या स्वरूपाची रचना करणं अपेक्षित होतं कारण थोडंसं डिप्रिसिएशन बजेट असेल हे वर्ष जे आहे ते जागतिक मंदीचं वर्ष असेल तर अशा परिस्थितीत योग्य वाटतंय बजेटची रचना जी दिसते ती बँकर म्हणून सांगतो येस भारतामध्ये नजिकच काहीतरी भलतच काही झालं तर भाग वेगळा रिसेशन येणार नाही बर आत्ता ज्या सगळ्या ठिकाणी बातम्या येत आहेत की युरोपमध्ये रिसेशन आहे अमेरिकेत आहे हे पूर्ण चुकीचं आहे देर इज नो रिसेशन इन युरोप दे इज नो रिसेशन इन इवन यू एस त्याच्यामुळे आत्ता या बजेटकडे मी एक बँकर म्हणून जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट वाढेल प्रायव्हेट सेक्टरची देखील अशा प्रकारचे त्यांनी इनडायरेक्टली बऱ्याच गोष्टी केल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो फार मोठा आ, हे केला त्यांनी रेल्वेमध्ये हो खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपेंडिचर करतायत एअरपोर्ट्स हेलिपोर्ट्स ह्याच्याकरता करतायत आणि दुसरं कॅपिटल एक्सपेंडिचर जो वेगवेगळ्या करता करतायत त्याच्यामध्ये त्यांनी ह्यावेळेला कॉन्टम्प्रेट केलं आहे की प्रायव्हेट सेक्टरचं से इन्व्हॉल्वमेंट mm. आणि त्या इन्व्हॉल्वमेंट इन्वॉल्वमेंटकरता सी केल्यात करतायत ते mm. त्याच्यामुळे भरपूर ऍक्टिव्हिटी वाढेल असं एक त्याच्यातलं दिसतं दुसरं जे दोन अँगल आणखी मला त्याच्यातले महत्वाचे वाटतात ते असे ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये आपला फोकस खरं म्हणजे गेली पाच सहा वर्ष केंद्र सरकारचा हा मेक इन इंडिया पी एल आय याच्यावरती होता पण भारतातलं जर का आर्थिक गती वाढवायची असली फाईव्ह ट्रिलियन सोडून द्या फाईव्ह ट्रिलियन असेल सेवन असेल जे काय ट्रिल बायचं ते होईल कारण वी आर ऑलरेडी पावणे ते साडेतीन कोटी ट्रिलियनच्या आसपास आहोतच आप पण oh. ग्रीन एनर्जीला सपोर्ट करणारी ॲक्टिव्हिटी खूप आहे त्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी खूप येणार आहेत त्याच्यातनं उद्योगधंदा वाढणार आहे या सगळ्या ह्याच्यातनं किंवा ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये त्यांनी जवळजवळ वीस लाख कोटी रुपये ॲलोकेट केलेले आहेत डेअरीला तसेच केले आहेत फिशरीजला तसेच केलेले आहेत त्याच्यामुळे एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट या बजेटमधनं झालेलं दिसतं फिजिकल कन्सॉलिडेशनकडे ते कंटिन्युअसली दे आर मुव्हिंग आहे आणि लोकांनी त्याचा फायदा करून घेणं म्हणजे कालच्या इकॉनॉमिक सर्वेच्या ह्याच्यातनं जर का बघितलं तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सत्ता आपलं ऑस्ट्रेलियाशी झालं यू ए ईशी झालं आणि यू केशी आणि युरोपियन युनियनशी चालू आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाल्यानंतर भारतातल्या प्रायव्हेट सेक्टरला खूप मोठा वाव आहे क्वालिटी इम्प्रूव्ह करून कॉम्पिटेटिव्ह करून म्हणून त्यांचे रेट्स कुठे वाढवलेले hmm. नाहीत कॉर्पोरेट सेक्टरचे इनोव्हेशनला किंवा ह्या सगळ्या डिजिटलायझेशनला खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यातनं दिलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो सहा साडेसहा टक्क्याचा ग्रोथ रेट ते मांडतायत तो कदाचित आपण पुढच्या वर्षी एक्सिड करू आणि ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीला एक चालना मिळेल एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट या बजेटमधनं झालंय असं मी म्हणेन डायरेक्ट बेनिफिट कोणाला कुठला दिलाय असं त्याच्यातलं दिस अगदी निश्चित डायरेक्ट बेनिफिट्स तुमच्या आमच्या खिचाला थेटपणे मदत होईल किंवा बचत होईल अशा स्वरूपाचा कोणताही थेट निर्णय मोठ्या प्रमाणावर नसला जरी दिसायला म्हणून सात लाखापर्यंतची घोषणा होत असली त्याचा फायदा होणार नसला तरीही देशाची अर्थव्यवस्था कशी वेगाने पुढे जाईल या दृष्टीने मात्र पावलं टाकल्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो